Okay, good morning everyone. Today I will discuss pinnacle rearrangement. Okay, तर last lecture ला आपण pinnacle rearrangement पाहिले. Okay, ज्यांनी पाहिले नसेल तर त्यांनी ती बघा. तर आज आपल्याला pinnacle ही जी rearrangement reaction आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याची जी order आहे आपण जे hydride रिअरेंज करतो 1-2 methyl शिफ्ट करतो त्याची आपल्याला रिअरेंज करण्याची ऑर्डर बघायची. म्हणजे जे आपण मायग्रेशन करतो एखादा ग्रुप जो मायग्रेशन करतो त्या मायग्रेशनच्या ग्रुपची काय करायची आपल्याला ऑर्डर बघायची आहे. त्यासाठी आज आपण बघतोय पिनॅकोलन रिअरेंजमेंट रिएक्शन. ओके तर पाहूयात. बघा मी एक एक्झाम्पल देतो. पहिल्यांदा जी मायग्रेशनची ऑर्डर आहे मायग्रेशन. ओके मायग्रेशन म्हणजे काय? एका ठिकाणाहून दुसऱ्याकडे शिफ्ट करणे. ओके मायग्रेशन ची जी ऑर्डर आहे ती मायग्रेशन ची ऑर्डर काय करायची आपल्याला ह्या ठिकाणी बघायची. तर लक्षात ठेवा पहिल्यांदा ज्यावेळेस पिनॅकोलन रिअरेंजमेंट होत असते त्यावेळेस आपण एखादा ग्रुप मायग्रेट करतो. मग त्यावेळेस तुमची जी मायग्रेशन ऑर्डर आहे पहिल्यांदा आपण हायड्राइड मायग्रेट करतो. काय करतो? हायड्रोजन. त्याला आपण काय म्हणतो? 1-2 हायड्राइड शिफ्ट. ओके त्याच्यानंतर तुमचा फिनिल ग्रुप मायग्रेट करायचा. त्याच्यानंतर तुमचा असेल मिथिल ग्रुप मायग्रेट करायचा. ओके ही तुमची मायग्रेशनची ऑर्डर तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायची. ओके मायग्रेशनची ऑर्डर पहिल्यांदा काय असेल? हायड्राइड. ओके त्याच्यानंतर काय असेल? तुमचा फिनिल. त्याच्यानंतर असेल तुमचा मिथिल मायग्रेशन. ओके हे तुम्ही काय करायचं ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ओके त्याच्यानंतर एक एक्झाम्पल बघूयात. बघा सर्वांना कळाली मायग्रेशनची ऑर्डर तर ते तुम्ही काय करायचं ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. बघा त्याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल पाहूयात. CH3 CH OH CH3 PH. PH म्हणजे काय असेल? फिनिल रिंग असेल. PH म्हणजे काय असेल? फिनिल रिंग असेल. आणि त्या ठिकाणी असेल हा तुमचा OH. ओके त्याच्यानंतर ह्याचं जे ॲन्सर काढायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ कोणताही ॲसिड घेऊ शकता तुम्ही. सल्फ्युरिक ॲसिड असेल. ओके ॲसिड तुम्ही घेण्यासाठी H+ लिहितो. तर आता आपण याचं मेकॅनिझम वगैरे जास्त बघणार नाही. आपल्याला फक्त मायग्रेशन ऑर्डर बघायची. ओके तर मला सांगा पहिल्यांदा आता ह्या ठिकाणी तुमचा कार्बोकॅटायन मोर स्टेबल कुठे होईल? कार्बोकॅटायन मोर स्टेबल कुठे होईल ह्या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे. तर आपण काय करतो? एखादा H+ काढतो आणि कार्बोकॅटायन तयार करतो. काय करतो? कार्बोकॅटायन तयार करतो. आता ह्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? कार्बोकॅटायन तयार करायचं आहे. कुठे कार्बोकॅटायन मोर स्टेबल होईल? बघा समजा तुम्ही हा OH काढला. तुमचा ह्या ठिकाणी काय येईल? प्लस चार्ज येईल. ओके सपोज हा OH काढला. हा OH काय केला? रिमूव्ह केला. बघा मी काढून दाखवतो, थोडं तुम्ही लक्ष द्या. ओके हा तुमचा OH असेल. ओके मी दोन पॉसिबिलिटीज लिहितो म्हणजे तुम्हाला छानपैकी कळेल. पहिल्यांदा काय करतो मी? इथं H+ वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह करतो आणि हा 2 नंबरचा वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह करतो. मी पहिल्यांदा 1 नंबरचा ऑर्डर रिमूव्ह केला तर तुमचा ॲन्सर काय येईल? CH3 CH. ह्या ठिकाणी प्लस चार्ज येईल. हे तुमचं आहे असं OH. ह्या ठिकाणी तुमचा PH आणि ह्या ठिकाणी तुमचा CH3. ओके हा कार्बोकॅटायन कोणता असेल? सेकंडरी कार्बोकॅटायन असेल. स्टेबल आहे का? नाही. तर दुसऱ्या वेळेस बघा तुम्ही हा केला, दुसरा हा वॉटर मॉलिक्युल बाहेर काढला CH3 CH OH. ह्या ठिकाणी तुमचा CH3, ह्या ठिकाणी आहे तुमचा PH आणि हा आहे तुमचा प्लस चार्ज. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे हा बेन्झिन रिंगच्या शेजारचा कार्बन टर्शरी कार्बोकॅटायन नव्हे हा, तर कोणता कार्बोकॅटायन आहे? बेन्झायलिक कार्बोकॅटायन. आपण त्याला बेन्झिल कार्बोकॅटायन म्हणतो. हा जो तुमचा कार्बोकॅटायन असेल कोणता असेल? बेन्झिल कार्बोकॅटायन असेल. का? तर या ठिकाणी काय आहे? तुमची फिनिल रिंग आहे, बेन्झिन रिंग आहे, त्याच्यामुळे हा बेन्झिल कार्बोकॅटायन असेल आणि हाच मोर स्टेबल कार्बोकॅटायन तुम्हाला तयार करायचा. हा पहिलावाला तयार करून चालणार नाही. ही तुम्हाला काय करायचं आता इथून पुढे बघायचं. ओके जेई ॲडव्हान्ससाठी अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. जेई ॲडव्हान्स नीट लक्षात ठेवा, जेई ॲडव्हान्स जे आहे त्याच्यासाठी अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. आणि बरेचसे विद्यार्थी काय करतात, चला इथला काढायचा आहे PH शिफ्ट करूयात असं करून चालणार नाही. तर पहिल्यांदा मोर स्टेबल कार्बोकॅटायन बघणं गरजेचं आहे. इथं तुमचा नाही आहे, सेकंडरी होतो, ठीक आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं? हा बेन्झाली कार्बोकॅटायन तयार करायचं आहे आणि मग तुम्हाला मायग्रेशन करायचं आहे, ठीक आहे. सर्वांनी मायग्रेशन ऑर्डर लिहिली नसेल तर लिहून घ्या. पहिल्यांदा हायड्राइड शिफ्ट, फिनिल शिफ्ट, नंतर मिथिल शिफ्ट. ओके तर पुढे बघूयात आपण. ओके आपण इथपर्यंत केलं बघा छानपैकी लिहूयात थोडं. बघा लक्ष द्या. ओके
एक दोन आणि खुडूयात आपण मेकॅनिझम्स फॉलो करूयात बघा लक्ष द्या एच प्लस केला ऑक्सिजनच्या लोन पेर इथून घेतल्या वॉटर मॉलिक्यूल निघून गेला मी इथंच काय करतो मायनस एच टू करतो चालेल ओके इथं पुढे आहे एच या ठिकाणी आहे तुमचा ओ एच सी सी एच थ्री पी एच आणि ह्या ठिकाणी आहे तुमचा प्लस चार्ज ओके पुढे बघूयात आता आपल्याला मायग्रेशन करायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे मायग्रेशन करायचं आहे तर मी मायग्रेशनची ऑर्डर सांगितली पहिल्यांदा हायड्रोजन नंतर फिनिल नंतर मिथिल ओके आता फिनिल तर ह्या ठिकाणी आहे म्हणून आपल्याला हितला फिनिल इथं नाही शिफ्ट करायचा तर आता ह्या दोन्हीमध्ये शेजारच्या कार्बनचे ग्रुप आपल्याला काय करायचे असतात मायग्रेट करायचे असतात आता ह्या ठिकाणी मिथिल पण आहे हायड्रोजन पण आहे कोणता ग्रुप पहिल्यांदा मायग्रेट करावा लागेल हायड्रोजन मायग्रेट करावं लागेल पहिल्यांदा काय करावं लागेल हायड्रोजन आपल्याला काय करावं लागेल मायग्रेट करावं लागेल आपण त्यालाच काय म्हणतो वन टू मिथिल शिफ्ट त्यालाच आपण काय म्हणतो आता ह्या ठिकाणी हायड्रोजन आहे म्हणून ह्याला काय म्हणायचं वन टू हायड्राइड शिफ्ट ह्याला काय म्हणायचं वन टू हायड्राइड शिफ्ट ओके कळतंय सर्वांना मग वन टू हायड्राइड शिफ्ट केल्यानंतर काय येईल उत्तर तुमचं सी एच थ्री सी ह्या ठिकाणी प्लस चार्ज येईल हा सी सी एच थ्री पी एच आणि ह्या ठिकाणी काय झाला तुमचा हायड्रोजन शिफ्ट झाला हा तुमचा ओ एच आहे असेच परत तुम्ही काय करणार हा ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड काय करायचा ह्या ठिकाणी न्यायचा किंवा लोन पेअर जातील आणि तुम्ही काय करायचा तुमचा पिनॅकोलन बनवायचा सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ सी सी एच थ्री पी एच आणि या ठिकाणी असेल तुमचा एच कळतंय सर्वांना काय केलं हा तुमचा पिनॅकोलन तयार झाला पहिल्यांदा स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन बेन्झाइलिक कार्बोकॅटायन बनवला हा कसा असेल मोर स्टेबल असेल हा आहे तुमचा बेन्झाइलिक कार्बोकॅटायन कसा असेल मोर स्टेबल असेल हे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे इथं हायड्राइड शिफ्ट काय केलं मायग्रेशन ऑर्डर इथं हायड्राइड शिफ्ट काय केलं मायग्रेशन ऑर्डर कोणती आहे मायग्रेशन ऑर्डर इथं मी वरती लिहून दिले ही मायग्रेशन ऑर्डर तुम्ही काय करू शकता पाहू शकता पुढे तर तुम्हाला येतेच ही करून द्यायचं तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित करू शकता हा तुमचा तयार झाला पिनॅकोल कळतंय सर्वांना हे सर्वांनी काय करायचं आहे नोट डाऊन करून ठेवायचं आहे लिहून घ्यायचं आहे सर्वांनी लिहून घ्या लिहिलं लिहून घ्या सर्वांनी ठीक आहे पुढे बघूयात आपण पुढे तुम्हाला होमवर्कसाठी एक एक्झाम्पल देतो बघा तुम्हाला होमवर्कसाठी एक एक्झाम्पल देतो तुम्ही होमवर्क काय करू शकता सॉल्व करू शकता ऑर्डर पण काय करायचे ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचे बघूयात आपण एक होमवर्क तुम्हाला देतो बघा होमवर्कसाठी एक एक्झाम्पल लिहून घ्या सर्वांनी क्वेश्चन मार्क हे असेल तुमचा होमवर्क साधं सोपं आहे मगाचं जे एक्झाम्पल लिहिलं त्याच्यासारखंच एक्झाम्पल असेल तुम्ही काय करायचं हे नोट डाऊन करून ठेवायचं आहे सर्वांनी तर नोट डाऊन करून ठेवा ठेवलं ठीक आहे पुढे बघूयात आपण लिहिलं सर्वांनी पुढे बघा पुढचे अजून काही नवीन एक्झाम्पल आहेत ते नवीन एक्झाम्पल पाहूयात बघा लक्ष द्या ओके ह्या ठिकाणी आहे एच प्लस ओके तर मला सांगा पहिल्यांदा ही ह्याच्यामध्ये रिॲक्शन ओळखायची कशी पिनॅकोल पिनॅकोलन आहे का आहे कशी ओळखली शेजारच्या कार्बनला दोन ओएचे डायऑल आहे कळतंय ह्या ठिकाणी काय आहे तुमचा डायऑल आहे हे तर कळलं तर खूप महत्त्वाचं आहे डायऑल आहे एच प्लस टाकला काय करा तुम्ही पहिल्यांदा इथला ओएच काढला तर कार्बोकॅटायन इथं होईल इथला ओएच काढला तर इथं होईल पण रिंग स्ट्रेन आहे आपल्याकडे काय ह्या ठिकाणी रिंग स्ट्रेन आहे म्हणून आपल्याला रिंग एक्सपांड करावी लागते आपल्याला काय करावं लागते रिंगचं एक्सपांजेशन करावं लागतं म्हणून काय करूयात आपण इथला ओएच काढूयात आणि ह्या ठिकाणी कार्बोकॅटायन बनवूयात बघा एच प्लस इथं टाकला सी एच टू ओ एच टू तयार झाला तुमचा काय तयार झाला ह्या ठिकाणी ओ एच आहे असा ह्या ठिकाणी सी एच टू आणि हा तुमचा ओ एच टू प्लस चार्ज ओके पुढे काय करतो आपण मायनस एच टू ओ करतो हा वॉटर मॉलिक्युल निघून गेला
गेला काय उत्तर तुमचं पेंटेन रिंग आहे अशीच ओके त्याला एक ओएच आहे असाच इकडे येईल तुमचा CH2 त्याच्यावरती येईल प्लस चार्ज ओके इतपर्यंत कळालं सर्वांना सोपं आहे एच प्लस टाकला वॉटर मॉलिक्यूल काढून दिला कार्बोकॅटायन तयार केला आपण काय तयार केला OH2 तयार झाला OH2 मायनस H2 केला की तुमचा कार्बोकॅटायन तयार झाला त्याच्यानंतर स्टेप सेकंड बघा स्टेप सेकंड मी तो आहे असं लिहितो ओके हे तर तुमचा OH असेल इथं तुमचा CH2 प्लस चार्ज तयार झाला ओके आता पुढे काय करायचं आहे आपल्याला रिंग एक्सपांड करायची आपल्याला पुढे काय करायचं आहे रिंग एक्सपांड करायचे म्हणजे काय करायचं आहे आता ही बघा 5 मेंबर्ड रिंग आहे कशी आहे 5 मेंबर्ड रिंग आहे त्यासाठी आपण काय करूयात ह्या ठिकाणी 1 2 मिथिल शिफ्ट करूयात काय करूयात आता हितला जो बॉन्ड आहे ह्या कार्बनला जोडलेला तो बॉन्ड काय करतो मी डायरेक्टली इकडे घेतो आता इथं हायड्रोजन आहे का तुम्हाला शिफ्ट करायला असं का केलं नीट समजून घ्या एच प्लस टाकला वॉटर मॉलिक्यूल तयार झाला वॉटर मॉलिक्यूल बाहेर टाकून कार्बोकॅटायन तयार केला इथे बघा कार्बोकॅटायन तयार झालाय आपण काय करतो एकतर शेजारच्या कार्बनचा हायड्रोजन शिफ्ट करतो आता इथं हायड्रोजन आहे का तुम्हाला शिफ्ट करायला अजिबात नाही आहे हायड्रोजन आहे का हायड्रोजन आपल्याकडे नाही आहे म्हणून आपण काय करायचं हा जो तुमचा 5 मेंबर्ड रिंग आहे त्याला काय करायची 6 मेंबर्डमध्ये कन्वर्ट करायचं रिंग एक्सपांड होईल रिंग एक्सपांजेशन होईल त्याच्यामुळे याच्यातला स्ट्रेन पण काय होईल कमी होईल आणि त्यामुळे काय होते हा जो बॉन्ड आहे तुमचा ॲटोमॅटिकली ब्रेक होतो आणि इकडे शिफ्ट होतो म्हणजेच तुमची रिंगमध्ये कार्बन किती झाले हे टोटल 5 कार्बन आणि हा एक त्याच्यामध्ये 6 झाले म्हणजे तुमची किती मेंबर्ड रिंग झाली 6 मेंबर्ड रिंग झाली ओके त्याच्यानंतर पुढे ह्या शेजारच्या कार्बन ज्या ठिकाणी जोडला होता त्याच्या शेजारच्या कार्बनला एक OH आहे आणि ह्या ठिकाणी कोणता चार्ज येईल प्लस चार्ज येईल बघा हा तुमचा OH झाला हा बॉन्ड तुटून हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड तुमचा ब्रेक झालाय ओके इथला बॉन्ड तुमचा काय झाला ब्रेक झाला इकडे गेला म्हणजे इथं चार्ज कोणता येईल प्लस म्हणजे ह्या ठिकाणी चार्ज कोणता आला तुमचा हा प्लस चार्ज आला इथपर्यंत कळालं सर्वांना लास्ट स्टेपला काय करतो आपण मायनस एच प्लस म्हणजे डिप्रोटोनेशन करतो हा जो बॉन्ड आहे तो काय करतो ह्या ठिकाणी शिफ्ट करतो आणि तुम्हाला काय मिळेल सायक्लो हेक्झॅनॉन तुम्हाला काय मिळेल सायक्लो हेक्झॅनॉन ओके हे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे सायक्लो हेक्झॅनॉन सोपं आहे एच प्लस टाकला ऑटर मॉलिक्यूल झाला ऑटर मॉलिक्यूलला रिमूव्ह केलं कार्बोकॅटायन तयार झाला आता ह्या ठिकाणी हायड्राइड वगैरे शिफ्ट होत नाही आहेत म्हणून आपण काय केलं 1-2 मिथिल शिफ्ट केलं म्हणजे काय केला इथला बॉन्डच डायरेक्टली काय केला शिफ्ट केला ह्यालाच आपण रिंग एक्सपांजेशन म्हणतो ह्यालाच काय म्हणतो आपण रिंग एक्सपांजेशन रिंग एक्सपांजेशन किंवा रिंग एक्सपांड म्हणतो रिंग एक्सपांजेशन केलं प्लस चार्ज तयार झाला त्याच्यानंतर पुढे लोन पेअर असतील लोन पेअर द्या किंवा मायनस डायरेक्ट एच प्लस केला तर तुम्हाला सायक्लोहेक्झॅनॉन मिळतो ओके हे तुम्ही काय करा नोट डाऊन करून ठेवा सर्वांनी लिहून घ्या खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे अशा प्रकारचे क्वेश्चन नीट आणि जेईला विचारले जातात ओके लिहिलं सर्वांनी लिहून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला होमवर्कसाठी एक देतो लिहिलं बघा त्याच्यानंतर पुढे पाहूयात आपण एक होमवर्क घ्या तुमच्यासाठी सोपं आहे काही अडचण नाही का अजून एक घेऊ द्या मी अजून एक सॉल्व करू द्या का बघा अजून एक सॉल्व करून देतो म्हणजे तुम्हाला अजून छानपैकी कळेल ओके बघा अजून एक सॉल्व करतो ओके ह्या ठिकाणी टाकला एच प्लस ह्या ठिकाणी काय टाकला एच प्लस ओके फर्स्ट स्टेप ऑक्सिजन लोन पेअर इथं घेतील ओ एच टू तयार होईल आणि वॉटर मॉलिक्यूल इथं मी डायरेक्टली मायनस एच टू ओ करतो ओके हे कळतं आहे आता सर्वांना मायनस एच टू ओ करायचं हे सर्वांना कळतं आहे हा ओ एच झाला या ठिकाणी तुमचा सी एच टू प्लस चार्ज झाला सोपं आहे पुढे काय करायचं रिंग एक्सपांड करायची हा जो बॉन्ड आहे तो इकडे शिफ्ट करायचा ऑलरेडी 5 मेंबर्ड आहे सॉरी ऑलरेडी किती मेंबर्ड आहे 4 मेंबर्ड आहे नंतर किती होईल एक कार्बन ॲड झाल्यामुळं 5 मेंबर्ड होईल सरळ सरळ 5 मेंबर्ड रिंग काढा एका कोटल्या तर कार्बनला ओ एच द्या त्यालाच आपण काय होणार आहे प्लस चार्ज येणार आहे कसा प्लस येणार आहे हा बॉन्ड काय होतो तुमचा ब्रेक होऊन इकडे शिफ्ट होतो हा बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे इकडे शिफ्ट झाल्यामुळे काय होणार आहे इथं प्लस येणार आहे म्हणजेच त्या ठिकाणी प्लस आला लास्ट स्टेपला काय करायचं आहे मायनस एच प्लस म्हणजेच
इथले लोन पेयर किंवा एच प्लस काढून तुम्हाला काय करायचे डबल बॉन्ड बनवायचा आहे म्हणजे तुम्हाला काय झाला सायक्लोपेंटॅनोन ओके हा तयार काय झाला सायक्लोपेंटॅनोन ओके कळते सर्वांना हे तुम्ही काय करा लिहून ठेवा सोपे एग्जांपल आहे आणि सर्वांना माहिती असेल लिहून ठेवा पटकन लिहून ठेवायचं सर्वांनी लिहिलं लिहून घ्या सर्वांनी खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे चला पुढे बघूयात आपण झालं सर्वांचं लिहिलं का बघा पुढे बघा एक एक्झाम्पल अजून एक घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण पिनॅकोलन थांबूयात ओके लास्ट एक्झाम्पल असेल बघा जेईसाठी क्वेश्चन खूप छान से विचारले जातात ओके CH3 ओके एवढं मोठं एक्झाम्पल पाहून घाबरून जायचं कारण नाही बरं का बाळांनो एवढं मोठं एक्झाम्पल बघून घाबरून बिलकुल जायचं नाही ओके हे तुमचं एक्झाम्पल आहे त्याच्यावरती काय टाकलं आहे ॲसिड टाकला आहे एच प्लस टाकला आहे पहिली स्टेप डोळं झाकून करा एच प्लस आता ह्या ठिकाणी बाळांनो एकच OH आहे तुमचं ह्या ठिकाणी काय आहे एकच OH आहे लगेच काय करा एच प्लस टाकून वॉटर मॉलिक्युल टाकून मायनस एच टू बाहेर का टाका मायनस एच टू केला काय होईल तुमचा ह्या ठिकाणी कळतं आहे का ऑक्सिजनच्या लोन पेअरनी एच प्लस घेतला वॉटर मॉलिक्युल तयार झाला लगेच काय केला आपण हा वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह केला ह्या ठिकाणी काय येईल प्लस चार्ज येईल आहे असा प्लस चार्ज मी काढतो डबल बॉन्ड आहे असा 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 नंबर झाला काय येईल प्लस चार्ज येईल नंतर इकडं काय तुमचे 3 CH3 आहे असे ओके पुढे बघूयात हे इथपर्यंत कळालं सर्वांना इथपर्यंत कळतंय का काय केलं ए सोन्यांनो इथपर्यंत कळतंय का काय केलं काहीसुद्धा केलं नाही आपण वॉटर मॉलिक्युल टाकला एच टू रिमूव्ह केला मायनस एच टू म्हटलं कार्बोकॅटायन तयार झाला कोणता कार्बोकॅटायन आहे हा सेकंडरी कार्बोकॅटायन आहे कोणता कार्बोकॅटायन आहे सेकंडरी कार्बोकॅटायन मग सेकंडरीचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करावं लागेल टर्शरीमध्ये त्यासाठी काय करा बघा इकडे एक हायड्रोजन आहे इकडे एक हायड्रोजन आहे का इथं नाही आहे समजा इकडचा हायड्रोजन आपण ह्या ठिकाणी शिफ्ट केला हा पण सेकंडरी होतो आहे चालेल का चालणार नाही मग तुम्ही म्हणताल सर मायग्रेशन ऑर्डर आपली मायग्रेशन ऑर्डर ठीक आहे पण ह्या ठिकाणी हायड्रोजन आहे का बाळांनो आहे पण जरी शिफ्ट केला तरी सेकंडरीच राहतोय मग करायची गरज आहे का नाही मग त्यासाठी आपण काय करूयात इकडचा मिथिल शिफ्ट करून बघूयात इकडचा मिथिल मी काय करतो ह्या कार्बनकडे शिफ्ट करतो म्हणजे काय होईल तुमचा बघा इकडचा मिथिल काय केला मी इकडे शिफ्ट केला म्हणजे इथं होईल का टर्शरी होईल मग बघा टर्शरी जर झाला आपण तर काय करूयात हा रिंग आहे अशी डबल बॉन्ड आतमध्ये आहे असा ओके त्याच्यानंतर 1 2 3 4 ह्या ठिकाणी किती मिथिल राहिले तुमचे 2 मिथिल राहिले ह्याच्यामध्ये कोणता चार्ज येईल प्लस चार्ज येईल या ठिकाणी काय केला मी 1 मिथिल आणला इथपर्यंत कळालं सर्वांना बघा फक्त काय केलं 1 2 मिथिल शिफ्ट केलं त्यालाच आपण काय म्हणतो 1 2 मिथिल शिफ्ट सोपं आहे 1 2 मिथिल शिफ्ट केला ओके का तर मोर स्टेबल कार्बोकॅटायन हा कोणता कार्बोकॅटायन झाला टर्शरी कार्बोकॅटायन तयार झाला ओके टर्शरी कार्बोकॅटायन तयार झाला पुढे काय करूयात ह्याला स्टेबल करण्यासाठी OH नाही आहे तर काय करूयात आपण हा जो डबल बॉन्ड आहे इलेक्ट्रॉन रिच असतो डबल बॉन्ड कसा असतो इलेक्ट्रॉन रिच असतो ह्याचा अटॅक काय करूयात आपण याच्यावरती करूयात बघा आम्ही काय काय करतोय नीट समजून घ्या कळतंय का सर्वांना काय काय करतोय हा डबल बॉन्डचा अटॅक मी परत काय केला इकडं केला का तर ह्याला प्लसला काय करायचं स्टेबल करायचं म्हणजे काय झालं अजून एक सायक्लिक रिंग तयार झाली किती मेंबर्ड होईल 1 2 3 4 5 आणि हा 1 6 परत त्याच्या शेजारी 1 6 मेंबर्ड रिंग तयार होईल हे ऑलरेडी 6 मेंबर्ड त्याच्या शेजारी पण काय होईल तुमची 6 मेंबर्ड ज्यांना कळत नसेल तर नंबर द्या 1 2 3 4 ह्याला 5 आणि ह्याला 6 हा किती नंबर आला 6 मग इथं मी जोडलेला 6 1
टू थ्री फोर फाइव कळते सर्वांना. ॲक्च्युली इथून द्यायचा चालू करायला पाहिजे तो वन टू थ्री फोर फाइव सिक्स कुठूनही द्या पण नंबरिंग द्या ज्याच्यामध्ये रिंग फॉर्मेशन करणार आहात नंबरिंग द्या. फाईव्ह नंबरच्या कार्बनला दोन मिथिल आहेत, फाईव्ह नंबरच्या कार्बनला दोन मिथिल जोडले ओके. त्याच्यानंतर एक नंबरच्या कार्बनला काय येईल, हा डबल बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे एक नंबरला काय येईल तुमचा प्लस चार्ज येईल. एक नंबरला मी काय करतो प्लस चार्ज देतो. त्याच्यानंतर अजून एक चार नंबरला काय आहे एक सी एस थ्री आहे इथं एक सी एस थ्री देतो ओके. इथपर्यंत कळालं सर्वांना. त्याच्यानंतर पुढे काय करावं लागेल एच प्लस करावं लागेल, सॉरी मायनस एच प्लस करावं लागेल का, तर प्लस चार्जला काय करायचं आपल्याला स्टेबल करायचं आहे, प्लस चार्जला काय करायचं आपल्याला स्टेबल करायचं आहे ओके. मग ह्या ठिकाणी काय करूयात इकडचा आता मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज मोर स्टेबल. इथला एच काढला लेस स्टेबल होतोय, इथला एच काढला लेस स्टेबल होतोय, म्हणून काय करूयात आपण इथला एच काढूयात. ह्यालाच काय म्हणतो आपण मायनस एच प्लस होईल आणि तुमचा अँसर कसं येईल बघा, हे असेल तुमचा अँसर. इथं काय असेल तुमचे दोन सी एच थ्री आणि चार नंबरच्या कार्बनला एक असेल सी एच थ्री. इथला सी एच का काढला मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज मोर स्टेबल, त्यासाठी आपण काय केलं ह्या ठिकाणचा एच काढला. हे पण तुम्ही काय करायचं या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं. बघा अजून एकदा सांगतो कसं केलं, एच प्लस टाकला वॉटर मॉलिक्युल तयार झाला, वॉटर मॉलिक्युल लगेच मी रिमूव्ह केला, त्यानंतर या ठिकाणी प्लस झाला, सेकंडरी कार्बन गट आहे नाही लेस स्टेबल आहे, मिथिल शिफ्ट केला. इकडं मिथिल असेल इकडचंही करू शकला असतं असं नाही की इथलाच करा ओके. वन टू मिथिल शिफ्ट केला, टर्शरी कार्बोकटाइन बनवला, त्याच्यानंतर ह्याचे शेजारी ओएच नाही आहे आपल्याला लगेच पिनॅकोल पिनॅकोलन बनवायला, पण डबल बॉन्ड इकडे दिला आहे म्हणून काय करायचं आपण डबल बॉन्ड इकडे शिफ्ट. हा डबल बॉन्ड दिला नसता तर इथंच तुम्ही काय करू शकला असता अल्किन मोर सबस्टिट्यूट अल्किन तयार करू शकला असता, पण डबल बॉन्ड इकडे दिला आहे म्हणून आपल्याला रिंग फॉर्मेशन होईल, रिंग तयार केली आपण. त्याच्यानंतर इथं प्लस चार्ज तयार झाला, प्लसला स्टेबल केलं नसते मायनस एच प्लस केलं आणि तुम्हाला मोर सबस्टिट्यूट अल्किन मिळाला. कळतं आहे सर्वांना, हे तुम्ही काय करा नोट डाऊन करून ठेवा ठीक आहे. झालं बघा, त्याच्यानंतर अजून एक होमवर्क अजून एक एक्झाम्पल तुम्ही होमवर्कसाठी करू शकता प्रॅक्टिससाठी. लिहून घ्या प्रॅक्टिससाठी, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. ओके पुढे बघा, ओके आणि ह्याच्यावरती टाकतो एच प्लस. हा प्रॉडक्ट तुम्ही काय करायचं होमवर्कसाठी करायचं आहे, सोपं आहे, जसं मी आता केलं होतं तसंच आहे, घाबरायचं काही कारण नाही. हे एक्झाम्पल काय करायचं तुम्ही होमवर्कसाठी करायचं आहे ओके. हे तुम्ही एक्झाम्पल होमवर्कसाठी लिहून घ्या सर्वांनी, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट चालू करूयात ओके. लिहा सर्वांनी एक्झाम्पल ओके, लिहिलं सर्वांनी लिहून घ्या, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट मेथड पाहूयात ठीक आहे. पुढे बघा, ह्या ठिकाणी आपलं पिनॅकोल पिनॅकोलन जी रिअरेंजमेंट रिॲक्शन आहे ती काय होते ह्या ठिकाणी संपत्ती आहे. ज्यांना कोणाला हे एक्झाम्पल येत नाही आहे, ज्यांना कोणाला हे एक्झाम्पल येत नाही आहे त्यांनी काय करू शकता विचारू शकता ओके. बघा उद्याच्याला ते काय करूयात आपण सॉल्व करून देऊयात वाटल्यास, पण येतही सोपं आहे अवघड नाही आहे. पुढे बघूयात आपल्याला काय करायचं आहे, जे आपलं अल्कोहोल आहे अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टीज बघतोय आपण. अल्कोहोलच्या काय करतोय केमिकल प्रॉपर्टीज बघतोय. पुढची नेक्स्ट प्रॉपर्टी बघायची आपल्याला ऑक्सिडेशन. आपल्याला काय करायचं आहे ऑक्सिडेशन करायचं आहे कशाने, पर आयोडिक ॲसिड, पर आयोडिक, पर आयोडिक ॲसिड ऑक्सिडेशन असंही म्हटलं तरी चालेल. किंवा हा काय आहे एक ऑक्सिडायझिंग एजंट आहे, हा काय एक ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ऑक्सिडेशन करूयात आपण ओके. पर आयोडिक ॲसिडचा फॉर्म्युला काय आहे, तर त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, याचा फॉर्म्युला आहे एच आय ओ फोर. याचं एच आय ओ फोरचं नाव काय आहे पर आयोडिक ॲसिड ओके. एच आय ओ फोरचं नाव काय आहे पर आयोडिक ॲसिड, हे तुम्ही काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी. ते काय करा नोट डाऊन करून ठेवा
ओके HIO4ला काय म्हणतो आपण पर आयोडिक ऍसिड म्हणतो HIO4ला काय म्हणतो आपण पर आयोडिक ऍसिड म्हणतो आणि आपण काय करणार आहे HIO4च्या सहाय्याने ऑक्सिडेशन करणार आहे काय करणार आहे ऑक्सिडेशन करणार आहे कोणाचं ऑक्सिडेशन करणार आहे ग्लायकॉलचं कोणाचं ग्लायकॉलचं मग तुम्हाला सर्वांना ग्लायकॉल माहिती असेल काय आहे ग्लायकॉल म्हणजे ओके ग्लायकॉल सर्वांना माहिती आहे का काय आहे ग्लायकॉल पर आयोडिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे HIO4 कोणाचं ऑक्सिडेशन करायचं आहे आपल्याला अल्कोहोलचं कोणाचं करायचं आहे अल्कोहोल ओके हे पहिलं समजून घ्या अल्कोहोलचं काय करायचं आहे आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे आणि लक्षात ठेवा जो तुमचा पर आयोडिक ऍसिड आहे जो तुमचा पर आयोडिक ऍसिड आहे हा ऑक्सिडेशन करतो हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे हा काय आहे तुमचा ऑक्सिडायझिंग एजंट आहे हा काय आहे आपला ऑक्सिडायझिंग एजंट आहे हे पहिलं समजून घ्या ओके ऑक्सिडेशन करतो आणि ऑक्सिडायझिंग एजंट आहे तर पहिल्यांदा एक एक्झाम्पल बघूयात आपण बघा CH3 आणि हा पण असेल एक OH ह्याच्यावरती मी टाकतो HIO4 याच्यावरती काय टाकतो HIO4 ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि हा जो HIO4 आहे हा डायऑलला पण ब्रेक करतो कशाला ब्रेक करतो हा काय करतो इथं ह्यामध्ये डायऑल जो आहे तुमचा ह्याला काय करतो ब्रेक करतो म्हणजे हा बॉन्ड ब्रेक केला ओके ऑक्सिडेशन करणे म्हणजे काय करणे पहिल्यांदा समजून घ्या ऑक्सिडेशन करणे म्हणजे काय करणे ॲडिशन ऑफ तुम्हाला सर्वांना माहिती असेल ऑक्सिडेशन म्हणजे काय ॲडिशन ऑफ ऑक्सिजन आणि पुढेच ह्यालाच आपण काय म्हणतो दुसरं लॉस ऑफ हायड्रोजन ह्यालाच आपण काय म्हणतो लॉस ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन लॉस ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन तर आता हा जो तुमचा डायऑल आहे हा जो तुमचा डायऑल आहे हा HIO4 काय करतो ब्रेक करतो आणि याच्यामधला एक हायड्रोजन लॉस करतो आणि याच्यामधला एक हायड्रोजन लॉस करतो बघा मी याला ब्रेक केला CH3 आहे असा लिहितो लिहिला CH3 त्याच्यानंतर पुढे C आहे असा त्याच्यानंतर हा बॉन्ड ब्रेक केला आहे आता मी H काय करतो इकडं लिहितो H कुठून आणला हा वरचा H आहे बरं का आणि याच्यामधला हा जो बॉन्ड आहे तो काय करतो ह्या ठिकाणी शिफ्ट होतो म्हणजेच काय तयार झाला C OH कळतंय काय केला अल्कोहोलचा काय बनला म्हणजे डायऑल होता डायऑलला ब्रेक केला हा बॉन्ड इकडे गेला H आहे असा आणि ह्यातला H काय झाला लॉस झाला अल्डिहाइड बनला पुढं आता हा ब्रेक झाला आहे ह्याच्या पुढचं बघा सेम तेच होईल हा पण बॉन्ड काय होईल ह्या ठिकाणी शिफ्ट होईल ओके म्हणजे तयार झाला C OH H आहे मी इकडं लिहितो H पुढे CH3 आहे असा म्हणजे तुम्हाला तयार काय झाला 2 moles ऑफ ॲसिटाल्डिहाइड काय तयार झाला तुम्हाला 2 moles ऑफ ॲसिटाल्डिहाइड ओके हे तुम्ही काय करणं लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे काय करायचा जो तुमचा पर आयोडिक ॲसिड आहे हा काय काम करतो डायऑलला ब्रेक करतो पहिला तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे ऑक्सिडेशन करणे म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन लॉस ऑफ हायड्रोजन HIO4 या ठिकाणी टाकला डायऑलला तर डायऑल काय करतो ब्रेक करतो जर समजा डायऑल ब्रेक केला तर तुम्हाला काय मिळतो अल्डिहाइड एक मिळतो दुसरा पण काय मिळतो अल्डिहाइड मिळतो ओके H असेल तर अल्डिहाइड मिळेल बघा मी दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये लिहितो हे सर्वांनी लिहिलं पहिले सर्वांनी लिहिलं सर्वांनी हे सोपं आहे 2 moles ऑफ अल्डिहाइड मिळते त्याच्यानंतर नवीन एक्झाम्पल बघा एक ह्याच्या खालीच लिहितो दिसेल सर्वांना बघा ह्याच्या खालीच लिहितो मी अजून एक एक्झाम्पल CH3 OH ओके इथं पण काय करतो मी CH3 OH करतो ह्याच्यावरती पण काय टाकतो मी HIO4 टाकतो काय करेल हा डायऑल ब्रेक करेल केला हा बॉन्ड कुठे जाईल सरळसरळ इकडे जाऊ द्यायचा इथला पण बॉन्ड इकडे जाऊ द्यायचा साधं सोपं काही सुद्धा करायचं आहे असं लिहा CH3 आहे असा लिहिला त्याला पुढे आहे कार्बन जोडला ह्याच्यामध्ये काय येईल C OH येईल वरचा CH3 आहे तो मी इकडे लिहितो ओके पुढे सेम तुमचा काय येईल तसाच प्रोडक्ट येईल प्लस CH3 CO CH3 ह्यालाच आपण काय म्हणतो ॲसिटोन ह्यालाच आपण काय म्हणतो ॲसिटोन किंवा किटोन हे त्याचं कॉमन नेम आहे ओके हे थोडं लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे हे दोन्हीच्या दोन्ही एक्झाम्पल काय करा तुम्ही लिहून घ्या
लिहिले सोपं आहे, काही सुद्धा नाही. एच आय ओ फोर फक्त डायॉलला ब्रेक करतो, एवढं जरी लक्षात ठेवलं तर अतिउत्तम. आणि तुमचा अल्डिहाइड असेल अल्डिहाइड बनवतो, कीटोन असेल कीटोन बनवतो. ह्याच्यावरती सबस्टिट्यूएंट जे आहे त्याच्यावरती तुम्हाला ते काय असेल डिपेंड असेल. ओके, पुढे बघा. पुढे बघा काय आहे एच आय ओ फोरचं. अजून थोडे एक्झाम्पल घेऊयात, नंबर ऑफ एक्झाम्पल घेऊयात, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. ओके, फोर आयोडिक ॲसिड म्हणजे काय असेल, एच आय ओ फोर. ओके, तर बघा ओ एच सी एच थ्री एच, ह्याच्यावरती काय करूयात एच आय ओ फोर टाकला. तर बघा ह्या ठिकाणी दोन वेगवेगळे प्रॉडक्ट येतील. डायॉल ब्रेक केला काय येईल तुमचा, हा सी एच थ्री, हा डबल बॉन्ड ओ होईल, सी डबल बॉन्ड ओ सी एच थ्री वरचा आहे असं लिहिला, प्लस सी एच थ्री कुठला लिहिला आहे असं लिहिला. हा बॉन्ड ब्रेक झाला, हा पण बॉन्ड इकडे जाईल, सी डबल बॉन्ड ओ तयार होईल सी एच थ्री आणि एच, सी डबल बॉन्ड ओ हा सी एच थ्री आणि इकडचा एच. कुणीकडचे कुणीकडे लिहा, एक झाला तुमचा कीटोन, दुसरा झाला तुमचा अल्डिहाइड. ओके, कळतंय सर्वांना, घाबरायचं काही कारण नाही. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, जर समजा मी एच आय ओ फोर सायक्लिक कंपाऊंडवरती टाकला इथे कसं करणार. ओके, ह्याच्यावर मी काय टाकला, एच आय ओ फोर टाकला, तर ह्याचा ॲन्सर काय येईल, पर आयोडिक ॲसिड टाकला डायॉल ब्रेक करतो, हा ब्रेक करून टाका. ओके, ऑलरेडी तिथे एक हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन आहे. ओके, हा बॉन्ड काय करायचं इकडे फिरवायचा, हा पण बॉन्ड काय करायचं इकडे फिरवायचा, म्हणजे काय येईल बघा, हा बॉन्ड आहे असा. ओके, ह्या ठिकाणी काय येईल तुमचा सी डबल बॉन्ड ओ एच, ह्या ठिकाणी पण काय येईल तुमचा सी डबल बॉन्ड ओ एच. साधं सोपं आहे, काही सुद्धा केलं नाही, हा फक्त बॉन्ड ब्रेक केला, ह्यामध्ये डबल बॉन्ड ओ झाला, ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड ओ झाला. एच कुठून आणली, इथं ऑलरेडी एक एक एच आहे, ह्या ठिकाणी पण एच आहे, ह्या ठिकाणी पण एच आहे. ओके, हा पण तुम्ही काय करू शकता, डाय अल्डिहाइड एकाच ह्याच्यामध्ये करू शकता. हे तुम्ही काय करायचं आहे, लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा अजून एखादं एक्झाम्पल हे लिहिलं सर्वांनी, लिहून घ्या, सोपं आहे, काही अवघड नाही, अजिबात अवघड नाही. फक्त डायॉल ब्रेक करायचा, एक एक हायड्रोजन लॉस करायचे, कुठले हायड्रोजन लॉस करायचे, ओ एचमधले, ओ एचमधले एक हायड्रोजन लॉस करायचं, ह्या ओएचमधले एक हायड्रोजन लॉस करायचं. ओके, पुढे बघा अजून काही एक्झाम्पल आहेत. ओके, आता ह्या ठिकाणी तुमचा डायऑल नाही आहे, ह्या ठिकाणी तुमचा डायऑल नाही आहे, तर हा जो तुमचा एच आय ओ फोर आहे, हा जो तुमचा एच आय ओ फोर आहे, हा काय करतो, आता हा तुमचा कसा आहे डायकिटोनिक फंक्शनल ग्रुप आहे, हा काय डायकार्बोनिल म्हणतो.